मी म्हणतो आता रोज रोज उकीर काढता का तू आता झालं ना आता सांगतलं ना काय काय नाही झालं माझ्यानं गलती झाली लागलो ना आता काम कामे गदे नेतो सर कामं करून राहिलो काय काढून राहिले पेट्यान पाट्यान येईन ते काढे ना म्हणजे पाण्या पैसे भेटले ना आपल्याला दिसत नाही का हे कुठून आणलं का सपना धाव का म्हणा मी कुठचे आणले पैसे कोरे खोरे दिसून राहिले पन्नासचं बंडल दिसून राहिलं काय होय काय दहा हजाराचं हे दिसून राहिलं काय होय काय कुठून आणले म्हणलं होगी वालता का हां मागतले कायले मागून राहिले सोयरेले मग आता माहित नाही का राहू दे कायले माग मागत नको जो एक एक कर गेला चालते आपलं आपले सोन्याचे पैसे आपले साठ हजार होय डिशी ना घेतले नव्हते म्हणते का तुमच्या बच्चे ते गेले ते सगळं ते बॉन्डे फाळला सर झालं ते वावर तुमचं फिटलं म्हणते असं सांगे बला हे का कुकून का आलं हे शिवल्याच काय आलं जेदनी हा शिवल्यानं घेतले होते मग अरे म्हणलं त्या चोट्ट्यान नेल त्यांना त्यांना दिले वाटते नाही का काही नाही गेला चोरण यायला दडपले होते पैसे मग त्या कळव्या ठेवले होते म्हणते सोनं गेला ना रुपया नाही गेला फक्त वीस हजार रुपये ते त्याचे नेलते आपले पन्नास नाही निघते असं सांगे म्हणते ते आणि आता वापसही दिले ते पन्नास हजार हे दहा हजार मानस घेतले होते तुमच्या बच्चे ते साठ हजार रुपये आणि हे आपलं बॉन जे होता तुम्ही ते चार खर्च काढला एक लाख रुपये दीड लाख रुपये ते बी म्हणते माप म्हणलं म्हणते सांगणार ते कोण हय गो म्हणलं कोण स्टोरी रचली म्हणलं काही आपलं काही सांगायचं शिवल्या काय असे धंदे करणार आहे मग ते काय तीन आपले भरून पैसे एवढे का त्याचे वरे आले का पैसे ते पांडे साहेब गेलात म्हणते ते म्हणजे म्हणते हातपाय म्हणते मरे करा मी ते वावर देतो माय पैसे देतो माय काहीच नाही फक्त मी गेलात नका म्हणून ते सोडून गेलं म्हणते म्हणून भेटलं ते का सांगणारा एक मेळा ना आहे त्याच्या मेळा म्हणलं कोण होय कोण म्हणलं ते सांगणारा कोण होय म्हणलं शिवलाच्या घरी म्हणलं चोरी झाली तिथे रुपये नाही गेला अव म्हणलं ते जे दोन तीन दिवस त्यानं भाकर नाही खाल्ली मग लडपड करे ते बाई मला माहीत आहे ना मग आता ते शिवलाल किती परेशान होता चार आठ दिवस पैसे नव्हते तुला नाही माहीत म्हणलं काय असते तर काही आपलं लबाळ्या कोणाच्या होईत फोकाळ्या मारवायला कोण होईत अजूनही तुमच्या डोळ्या पडदा गेलाच नाही का ते शिवला कोणत्या रंगाचा सर गावाला माहित ना तरी तुम्ही वेगळं नाही का दिले मग एक एक घशात घालत होता ते आता मग वेगळा वेगळा होत होता आपले जनतेनं मग ते सापडला म्हणून भर झालं त्याचं सोनं नाही गेलं ना नाही गेलं पोलिस आले पैसे मागितले चार लाख रुपये हो इतका कमी नाही दे खरं आहे काय समोर खरं आहे काय म्हणजे जे एक शब्द खोटा नसला बाया कोण सांगितले कोण सांगितलंय तर समोर व्हायला हो ना पांडे साहेबांची गाडी आली नव्हती का पोलिसांची मग विचारा लाडे आला की विचारा दिले चेतेले सरे विचारा दिले राहिले काय झालं काय नाही काय म्हणजे आपले पन्नास हजार गेलेच नव्हते म्हणते का त्याचं सोनं बी गेलं नव्हते नाही म्हणजे मला काय म्हणजे काय तोंडातले काढून एकच घालणार समजून आला का, का मा, मा ते हा का, ते काय काय म्हणजे शिवलेले का, का म्हणजे का, का मामूल दिसून आलो का म्हणलं हा आलो मी आता दोन मिनिट थांब म्हणलं पोहते म्हणलं ते रूम ना कुठं रूम ना रूम ना कुठं आहे म्हणलं मुकी आता बोलूच नको तू आता मोगरी कुठं आहे म्हणलं मोगरी कुठं आहे माझ्या इथं होता ना रूम ना रे कोण नेला ने ने आता रूम नाही नेला का हा मोगरी आहे ना आलोच मी थांब पाहतोच त्याचा पिन्नस पाडतो त्याचा मी आता बोलूच नको टंगळ बोलण्याशिवाय राहत नाही मी त्याचा आता माझा कमीन मला काय समजून राहिला रे तू हा थांबणार रे शिवलिया निंग रे बाहेर निंग रे बाबा याच्या दिमाग काही खरं नाही का हो चला चला प्रश्न पहिले उत्तर सांगतो माया सांगत गद्दारी काय काय गद्दारी केली काय केली मी गद्दारी काय समजून काय राहणार म्हणलं या दिलं वापस दिले तुझे पैसे वापस दिले कोण मारले का, देल का? आराम खोरा काय तू एकाय का तुझ्यासाठी आम्ही एवढं राज्यस मेहनत केली तू काय म्हणून आला रे जाल बस चल निघाच्या बाहेर काळजी केली रे मेहनत काळजी केली का गद्दाराला का गद्दारा वाणाच्या उरले का तो मग उभं करून दिलं मला आधी का हराम खोरा रुपया तरी लावला ला का मग तोटेल का पन्नास हजार रुपये गेले तरी गेले कसं तो म्हणला खाली उतर तू माझ्या खाली उतर तू पा, खाली घरी येऊन मारणार आहो मी मग हा हरामखोरा तू मला पहिले सांग गद्दारा हा ल तुला आम्ही काय समजून राहिलो रे माय वार घस घालायच्या मागवता का तू हा अरे राऊदे रे भांडू नका जाल ए, 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 शिवलाल झाले जमा जराच काही नाही झाली जराशी बोलता झाली की झाले जमा करा का जमा निघा हल तमाशा नाही म्हणलं इथं चाललं ते काय सांगतात रे निघा म्हणलं इथं आता मला ऐकवायला आज म्हणाल मग इकडे आता तंटामुक्तीचा अध्यक्ष म्हणून म्हणलं काय काय नाही पाहवा म्हणजे आता आपलं कर्तव्य म्हणून तिकडे चालवा तुमची तंटामुक्ती तिकडे चालवा म्हणलं इथं नाही आमचा दोस्ताना काय मी आमचा आमची बोलता चालते अशी बोल का तुम्ही इथून कोणी थांबून इथं चला लवकर चला 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 लवकर कोण थांबत नाही इथं मला काय झालं काय मला देवदा तू लगा फालतू भांडणार झाला एकदम म्हणजे बिपरला तू काय केलं काय म्या तुला लगा उलटे लगा मी शिल्लक दिलं ना दहा हजार रुपये मागचे दिले बा मॅ हो, पन्नास दहा साठ देऊन दिले आता सांग बर काय आता माया काय दो दोष का काय केलं मॅ सांग बरं खईचा नाराज तू आहे समज जे काय प्रकरण झालं तो झालं मग पुऱ्या गावातल्या काय तो आले का काळी पेटून दिली मग आग लावली पुऱ्या गावाला आग लावल्या वनाच्या आता कसं मी कसं मोकाट्या ना म्हणून तू काही जास्त काय म्हणजे नका मी काय तुला घरी नाही आलो होतो म्हणलं तुला उभं राहाट मी का घरी आलो का मग तुला सुद्धा तुला तुला गरज होती तुला सरपंच होता तर मी काय करणार मग आता गेले तर मला काय मार काय बिफर राहिलं तू मग ते झालं का मला का जवळचे गेले का एक लाख रुपये सांगून राहिला बोलून राहिले का शिल्लक बोलूच नको तू आता शिल्लक बोलूच नको म्हटलं का मा पुरा बिलकुल हे बा माय मस्त का द्यायला आता सांगून राहिलो तू त्वास उभं केलं मला तूच म्हणे असं आहे तसं आहे पॅनल त्वास टाकले तूच जबाबदारी दिले मूले काय सांगत होता बे तू काल सापडला ना पोलिसांच्या तावडीत सापडला म्हणून तू बकलला आहे मग आता लोक सांगितलं का तो सोनं गेला का तु गेला का म्हणलं घेतले केले गेले गेले काय करणार तु घे करून घे काय करायचं याच्या पडल काय आहे आ करूंगे अबे फार्म न तो लेजो तो गपक ने ता पटक ने देतो गधे सारका नै मारिना मां सारका खराब नै लगा अबे अबे सोर सोर अबे हे म्यान होय छोड दो छोड छोड तेरा ता भौन को दु पोइता कुठे बे तू पोइता कुठे अरे 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 उचा बायक त्याला गाडी ठेवून द्यायला माहिती का मल देऊन राहिले म्हणलं काय काय मारत मारतच का काय लागलं म्हणजे डोकशा बोगेल हा का दहा वर्ष वीस वर्ष का मरत का म्हटलं मग चल लागले का चल घराकडे आलो काल भांडण करू राहिला सोटे अभे मारू नका रे सोड

म्हणजे काय काय बरबाद करते का लोकांचे ते कुठे इकडे दिसला का मोठे बाबा इकडे पाहायला इकडे नका म्हणलं नका सांगू नका काय भांडण करू राहिला देवीदास काही आपलं लहानलेकड सारखी भांडण करत आपलं तिकडेच गेला दिसलं मुलं आता तिकडे पहायला नाही का अरे अरे काय च्या खोन्या मला म्हणा तू कुठं देशिन रे थांब ना तू थांब थांब अभे भांडणार भलं नाही झालं ना, ना, ना कोणाचं माती होईन ना आयुष्याची लेकरं लेका उघड्यात पडतील ना जाणं घरी जाणं नसते काम न करू माणसात दिमाग तापला काय मग फालतू काही एखादी घटना घडली तर फालतू मग कसं हा सगळ्याला भोगा लागते ना मग चल लवकर घड लागलं चल होय सांगा म्हणलं मला सांगू ना त्याने सांगा समजू हा असं कसं म्हणजे म्हणजे चोरी नाही गेली तरी चोरी गेले म्हणते मला बर्बाद केलं पुरा पार्ट्या खाल्ल्या ऐकून जनतेला खाऊ घातलं रुपया खर्च केला नाही बर्बाद केलं मग त्याला दे जबाबदार आहे जबाबदार काय जबाबदार आहे तू जबाबदार आहे तुला समजत नाही का दिमाग दिमागान करता येत नाही का तू का लोकांच्या बुद्धीचं आहे का म्हणलं लोक बुद्धी आहे का तू मग स्वतः चालवायची त्यानं म्हणलं तसं त्यानं टाक म्हणलं उडी टाकते का तू हा मग काय म्हणलं आता काय लिहिले आता अंगा झाले तू या सांगत नव्हता ते आता सापडला पोलिस आले ते मग पोलिस आले सापडले सोनं नाना घरीच सापडलं सगळे त्याच्या मग नाही आता लोक लंब केला एक एक घशात घातल होत त्यानं लाख रुपये दिला नाही मायाच चोरी गेले म्हणे मायाच चोरी गेले म्हणे मग त्याला सांगायला तुम्ही त्याच्या घरी गाऊन जात तुम्ही खरेल नाही आहे का नाही का मलाच बोलता सगळे त्यानं जरास शांत ठेव म्हणलं दिमाग आले कसा तुला ताण नको देऊ फाल तुझं कसं नसतं मस्त आपण शांत ते समजावून सांगू त्याला बोलाव तुले बोलाव सगळं समजावून देऊ हा निपटारा करू जे काय झालं ते झालं आता सगळं झालं ना क्लिअर झालं ना भेटलं तुले पैसे दिले म्हणते जाऊ दे ना, ना? आता मग आज तर त्याला नाही सोडत नाही ना मी माझा खराब माणूस तुम्ही द्या मला सांगू नका मला तुम्ही चला मी येतो कुकडी इकडे गेला तेच नाही थांबा तुम्ही ते तिकडे गेल तू काय कर आजच्या दिवस गाव घरी येऊस नको हा रा हो वावरात राह एखाद्या दिवशी काय असते एखाद्या माणसाचा पारा तपला गणी हो त्याला काही कोणाचं काही समजत नाही हो मग पश्चाताप होती त्याला हो तर कसं एकानं कसं लवती घ्यायची या तू चालला जाय वावरात नाही हा रातभर येऊस नको हा आम्ही सांगतो त्याला बरोबर समजावून सांगतो जाय तू जा इथे थांबूच नको गावात आता काय दाखवलं काय आवाज येऊन राहिला काय झालं भांडवल झाला काही ए आग लागली बसती मी देवीदास मस्ती मी ते होईना ते दे, देवीदास आणि शिवलेलचे मग चांगलं जोरदार झाले जंगी फाईट झाली त्याची बापा बापा मारा मारा का आणि काय काय पैन धा न टीनावर पैन बापा बाबा पोयाला बा ते शिवल्या वावराकडे आला वाटतं वापस आता झाला आता निपटलं समजा झाला आता क्लिअर झालं समजा बाबा काहीच म्हणणं झालं का ते बाबाला जिगरीत असताना आता बाबा त्याचा काही कुठेही सांगत असते बाबा एवढं काय ना झालं बाबा काय झालं त्याचं मग त्याला उभं केलं म्हणते दोन तीन लाखांनी त्याला बरबाद करून आता त्याची सनकली त्याचं सोनं नाही चोरी गेलं ना काहीच नाही गेलं आता पोलिसांच्या भांडाफोड झाला त्याचा म्हणून कसं मग ते तपली त्याची त्या दिवसाची म्हणून आलं ते काय ते मोगरी घेऊन आलं बा काय झालं काय नाही आता ते निपटलं म्हणून आता आता काही समजा एवढं केलं ते क्लिअर तसं केला तंट मुक्ना मी काय उलच काय माय का उलचं काय काही आपलं

रस्त्याची उपस्थित कुठे आता हे पहिले चिमटा पडल ते मोकरी घेऊन ते घालता यायचं दोघांच मोठा दोस्त नाही काय झालता ते वावर भेटलं म्हणजे शिवलाल भाऊ चोरी नाही झाली काही नाही असत सगळं सांगतलं माय बाबा पराता मला मोगरी करून गेले तर आता मला सांगत राहिले कुठे राहिले लवकर ते तंट मुक्ती वाले गेले म्हणलं शंद्र बोल देना आवाज दे ना चला ना सगळे मग काय तर ते काय 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 फालतू नुस्त पर करून होऊन जाचं ना चला लवकर ते शंद्र बोल आवाज दे चला चला शांत रे भाऊ अरे मला काय ते कामचये कोणती अध्यक्ष दे। करून द्याला कोणता बी आपला धरला की त्याला अध्यक्ष करून तंडामुक्ती मुक्ती काय सोडण्याचे मार्ग आहे काय बरं ते टाकाय बरं साईडे भांड नाही तुम्ही आता भांड्या झालं दे बोले म्हटले हार भंड्या शिवलेले एकला हार भरे कमले त्याच्यानी मग भांड झाले सोडायचे तेल टाकत जाई मग काय तर पय मग ते मग काय तर या तुम्ही लवकर दे ते काय कायचे ना चला नाही तसं शांताराम भाऊ सोडते म्हणा भांडणं सगळं म्हणजे हे नाही काय त्याचं त्याच्यानंतर लय प्रकरण मिटवेल आणि द्याय ना तू हे आता याचं समजा तोडीच निपटवलं आणि समजा मग काय काय राहू दे बा त्या येईलच आता पहिले करे ते पण आता काहीच नाही करायला ते मग काय म्हणजे काम करणं द्यायचं कसं म्हणजे जीवन येऊन आला आता ते बाजूला काढून ठेका एक आता दुसरा करून टाका चला चला पण आतापर्यंत तुम्ही निपटायला पाहिजे होता ना एवढी मोठी सी डी संघ होती तू संघ होता मग ते देवदास बोल धरा जास्त उचलून घरी घेऊन जात असत मग काय एवढे जण असून काय कामाचे निरा पाहाच्या कामाचे हा भांड चालू चालले तिथे उभे राहिले अभे सोडवायचे राहिले तर चालले तिकडे चला लवकर नंतर आम्ही आम्हाला दोन दोन बसले ना मग काय मदत लागतो जीव जाते का मग काय तुम्हाला माहिती आहे का मदत पडला का समजते का मग लोक काय धरणीत राहिले का ते राहिले जागे आमच्यावर उलटते मग चला लवकर चला उठा पोया लवकर चला त्यांना माझ्या माणसानं झालं ना, 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 ना टपा, टपा, आ, आता आणलं ना आता झालं ना विषयी मोडला ना आता तू तेच ते लावतो टप टप तेच ते आ फिरून कॅश टिथंच येते तू आता झाला ना विषयी क्लिअर झाला ना तु वावरचे गेल तर कानी आ ते द्यायला तयार झाला सगळं बरोबर झालं आता निर्णय झाला आता आता तू काही जास्त आता काही भांडणं करू नको भांडण करू नको कारण मग आता त्याचा गुन्हा होता ना मग त्यानं असं करायला पाहिजे का दोस्ता संग अशी गद्दारी करत असते का म्हणलं आम्ही राजा जीवाला जीव जीवाल द्यासाठी त्याने आम्ही म्हणलं कोणत्या गोष्टीची कमी नाही पडू अ शिवलाल हे कर आज जोड दे तो जो त्यानं असं करायला पाहिजे का आ? अशी म्हणजे काय इन्साफ आहे का हे अन्याय नाही हा गलती झाली माझ्यानं मी आता म्हणाला तयार पाहा लागतो बा तू काही हे आ, ते राज्या माग मोकरी घेऊन मागला सांगा काय समजून कसं सांगू मी सांगा द्यायला तयार हो हे परी मी म्हणतो ना मी त्याला म्हणलं बा तू जे म्हणजे ते तयार कायच्यात बसतो म्हणलं मी म्हणून आला लक्षात लक्ष्या तू तू मुका बसना था, आता आता तू त्याचं म्हणजे हे मुका बसला तू सुरू करत म्हणलं थमान तुम्ही मी सांगतो ते आहे का ना मी अध्यक्ष आहे ना तुम्ही अध्यक्ष आहे का काय निपटायचं कसं निपटायचं मला माहित असते ते कारण आता दीड लाखाचा जे वावरच होतं का ते निपटवून त्यानं ते विषय ककलोज झाला आता हा बांडे फाळाला सगळं झालं ते मागायला तयार नाही पन्नास हजार रुपये ते दिले समजा आता कुठून आणले असून व्याजात लोकांचे असून ते देऊन टाक बाकी विषय काय आता कसं भानगड वाढल्यानं नसते ना आपल्याला कसं आपलं गण ना माझा पारात आपला काय झालं घट मग आता लेखरायचं पुढचं काय व्हायचं मग मग येते का कोणी कोणी नसतेत मग मग जास्त त्यालाच निपटायला लागत असते आता आपण गावकरी हा सगळी एकत्र आहो फालतू भानगडी करू नका जे झालं ते आता आता निपटून टाका बरं काही हरकत नाही मग हो जाऊ द्या आता माझ्यान झाली गलती आता आता मग माणसात तपत नाही का हो पारा मग माणसात तपत नसते का सांगा हा इतकं माणूस बर्बाद झाला तीन लाखांनी मी खालास लागलो मामा अंग मा, हिंडी असं तसं आणि मग शेवटी असा दगा फटका केल्यावर माणसात तिपत तपत नाही का माणसाचा मग मग माणसाचा क्रोध माणसाले वीस वर्ष भोगायला लावते मग सगळ्या जीवनाचा सत्यानाच करते पुरी जवानी याच्या जाते जयलात म्हणून म्हणलं कसं बाळा लक्षपूर्वक करत जा काम दिमागाने करा शांततेनं करा हा तीन लाख आणि दोन लाख काही गोष्ट नाही आहे हा हाताचा मैला आहे ते आज नाही उद्या कमवल्या काशी फालतू कोणाला काही झालं अशी भानगडी करायच्या नाही समोपचाराने करायचं काय आहे काय नाही कायदा हातात नाही घ्यायचा आला म्हणा माझ्या लक्षात म्हणजे कसं माणसाची पारख करता आली पाहिजे का मा पारख चुकली समजा जाऊ दे ते आता जे झालं ते झालं म्हणा त्याच त्याले मायामले झाला आता विषय आजपासून आता आपण हे विषय काढणार नाही काहीच नाही झाला आता काही हरकत आहे का आता झाला आता मिटला आता हे मी काय म्हणलो होत ते विषय राहिला ना आपला ते काढून द्या तुम्ही आता मग सांगत ते हो <laughs> ते आहे की नाही आम्ही तुला याच्यासाठी भेटायला आलो आलतो भांडणाचा बरं हे निपटाच होतं आपले पण म्हटलं ते कसं तंटामुक्तीचे अध्यक्ष आहे का नाही हे पद आहे की रिकाम आहे आपलं म्हणजे कसं मी झाला तर ग्रामपंचायत सदस्य म्हणजे कसं दोन्ही बी म्हणजे त्याच्यातही बी याच्यात बी दोन दोन महाजन काही समान होत नाही म्हणून कसं तुला म्हणलं अध्यक्षपद द्यायचा विचार आहे आमचा सगळ्याचा म्हणजे कसं तंटामुक्ती अध्यक्ष भाऊ सनने म्हणजे कसं आम्हाला कसं म्हणजे लोडच नाही राहत मग म्हणून म्हटलं असं आता मा मला पाहिजे एखादं तरी पत पाहिजे नाही सदस्य नाही येत नाही मासारखे काय वा सदस्य ना अध्यक्ष नाही नाही ते आपल्याला काहीच नाही कोण तुमचं काय झालं तुम्ही हाणार आहोत तुम्हीच बरे आहे नाही ते कसं नाराजे काही लोकांशी काही लोकांच्या आल्या कानावर की किंवा हे पाहिजे नाही काढून फेकायले नाही मग मी कसं हातानाच आपल्याच हाताने आपण कसं राजीनामा दिलेला बरं ना म्हणजे मान राय ते माणसाले कसं एक दोन दोन पद आहे माईकडे ते बरोबर नाही ना काय काय समोर मी म्हणून कसं याचा रिझाईन दिलं मी आता राजीनामा देऊन टाकतो मी आणि तू काय कर तू तंटामुक्तीचा अध्यक्ष होऊन जाय मार्पी तुराला नाव ते काही आपलं राहिजे नसते जे का अरे मी मीच तर आहे आणि मा जोड देता का ते तेच तर पाहिजे आम्हाला जास्त भानपुदळ वाले जर अध्यक्ष केलं तर म्हणजे गावात तंड तंट का म्हणत नाही हो ना मग ते कसं नाही आम्हाला माहिती आहे ना कोणता माणूस पाहिजे काय पाहिजे मग म्हणजे तो हाती असले का नाही तंतटा मुक्तीची म्हणजे गावात भांडच नाही होत म्हणून म्हणलं आजपासून तूच समजा आम्ही रेकॉर्डला लिहून घेऊ एक दोन सही करून टाकतो काय करा ते रेकॉर्ड बस झाला तू आजपासून समजा झालं पाठीवर नाव येईन सगळं ओके आपला आहे पाहिजे आपल्याला लाराचा सत्कार करायचा आहे कोण की त्याने कसं आता चांगला टॉपवर आला म्हणजे काय आणि एक तर सीआयडीवाल्यानं आता मोठी केस आता सॉल्व्ह झाली आणि एक तर चांगल्या म्हणजे कसं एंड चांगला झाला म्हणून कसं सत्कारही घ्यायचा आपल्याला ग्रामपंचायत मार्फत आणि आपल्या पांडे साहेबाचा फोन आला मुले की बा ते सीआयडीवाल्याचा सत्कार घ्यायचा आहे असं तसं म्हणजे दोन चारी फोन आले हो आता कसं एखादा मोठा हस्ते आणि चांगला सत्कार हे ते घेऊन घेऊ असं आमचं नियोजन आहे समजा फक्त एक दोन दिवसां समजा आता समजा आम्हाला टाप पण लावणे म्हणजे कसं त्याच्यातच मग तु आपला थंटामुक्तीचा अध्यक्षच सत्कार फत्कार होऊन जाते मग <laughs> काय बर जाऊ द्या तुम्ही म्हणता नाही तर काही कोणत्या पदाची हेच नाही खुर्ची आपल्याला आशाच नाही जाऊ द्या तुम्ही म्हणता म्हणून आता घेतो बस जाऊ द्या मग सत्काराचं म्हणता ना बरं ठीक आहे मग पो आपण कोणाला बोलव समजा एखादा मोठा व्यक्ती करून टाकू मग नाही का बरं बरं ठीक आहे बर मग लाराचा बी माया होती सगळ्याच चला आता मला क्लिअर शिवला देवदास्या एकमेकासून बोलत जा सगळ्या पद्धती चल द्या चला आता घरी आपापल्या एवढ्या मुळा चला